धारगळ आसा दोन खांब्याकडे भितर सरताना हंगासर ही आयज फुटपाथ बांधलेली आहा या बाबू आजगांवकरान. तर ट्युरिजमाचो पैसो हंगासर यांच्यानी बेश्टो वेस्ट करून दवरलेलो आहा म्हाका दिसता. हो ही फुटपाथीचेर हंगासर कोणूच चलना. ह्यो ते फंड्सानसून पैसे येयले, स्वदेश दर्शन दर्शनाचे योजनाचे पैसे येयले, ते पैसे हांगा हाडून मिसयूज केल्ले आहा सगळे. ना म्हटल्यार हे सो कोटीचो हो प्रोजेक्ट, सो कोटी हेणी खंयसर घातले म्हाका दिसना. एका सो कोटी लागले हांगासर ह्या फुटपाथीचेर कोणूच लोक चलना. आनी आयज हो कचरो हांगासर सगलो कचरो हांगासर आहा. कोणाक दिसता हे बाबूक हांगासर कांय पडलेलेच ना पेडणेकारांचे, फकत तेणी आपूण वचोन तो मडगांव रावलेलो आहा. मडगांव रावलेलो आयज हांगासर हांव रावंक येयल्लो आहा. आनी म्हाका हे दिसता हांगासर कितें हांगा पेडण्यान चलता पळय ते हांव पळयतां, हांगा पळोवन घेता. आयज ना म्हटल्यार ही सो कोटीचो हो प्रोजेक्ट, म्हाका दिसना हांगासर सो कोटी हांगासर लागले. कितलेच म्हाजी हे आहा, जाता तितले बेगीन ह्यो लायटी ऑन करच्यो. आनी हो हांगासर फुटपाथ बांदल्या पळय ते लोकांक चलपाक हांगासर तेंच्यांनी हे करून दिवचे. फुटपाथ वरती कोणी चालू शकत नाही, एवढा प्लास्टिकचा कचरा पडलेला आहे, गंदकी आहे, स्वच्छता का काय नाम निशान नाही इकडे. हा जो प्रकारे आम्ही आले होते, गोवाचा नाव होता, हे प्रमाणे आम्हाला इकडे स्वच्छता. तुमचं नाव कसं, नाव कसं तुमचं? माझं नाव दिलीप दलपतराम ठक्कर, मी मुंबईकडून आलाय. आपलं विनंती आहे की थोड्याफार स्वच्छताचा ध्यान द्या. हा एवढा फंड गव्हर्नमेंट करून तुम्हाला मिळते पण स्वच्छता नाही इकडे. नमस्कार, आम्ही धारगळ येथील दोन खांब ते आरोबा या मुख्य रस्त्यावर आहे. आणि या मुख्य रस्त्याच्या बाजूला गोवा पर्यटन विकास महामंडळाने करोडो रुपये खर्च करून सुशोभीकरण केलेला हा परिसर. या परिसरावर नजर मारल्यास आपल्याला दिसून येईल की हे सुशोभीकरण नक्की केलं की पैसा जनतेचा पाण्यात घालवला याविषयी आपल्याला शंका येईल. सर्वत्र झाडे झुडपे वाढलेली आहेत, कचऱ्याच्या राशी आहेत, फुटपाथ बांधलेली आहे, त्या फुटपाथवर चालायला साधा मार्गही नाही. सगळीकडे कचरा, झाडे झुडपे, गवत आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने करोडो रुपये पाण्यात घातलेले आहे. जनता घामाकष्टातून कमवलेला महसूल सरकारला देतो आणि सरकार नको असलेल्या प्रकल्पावर खर्च करून जनतेचा पैसा पाण्यात घालत आहे, याचं हे ताजं उदाहरण आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत या रस्त्याचं सुशोभीकरण मागच्या 3 वर्षापूर्वी पर्यटन खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते झाले होते. आणि हा परिसर पाहिल्यास हे सुशोभीकरण आहे की एखादं जंगलाचं स्वरूप आहे हे कळत नाही आणि कळायला मार्ग नाही. सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन हा परिसर पुन्हा एकदा सुशोभीकरण केलेला आहे, त्याची कशी डागडुजी करावी याकडे लक्ष द्यावे. आणि ठेकेदारानं काम निकृष्ट पद्धतीनं केल्यामुळे त्या ठेकेदाराची चौकशी करावी अशी लोकांची मागणी आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.